नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर आज आपण करंट अफेअरचे महत्त्वाचे पंधरा क्वेश्चन कव्हर करणार आहे ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा भारताच्या अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे तर बघा ऑप्शनमध्ये दिला आहे टांझानिया युगांडा रवांडा आणि एक आहे सुदान तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे युगांडा ओके मोस्ट टाइम फिकरा त्यानंतर अलीकडे एक मे रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर ऑप्शन आहे महाराष्ट्र गोवा गुजरात की एक आणि तीन तर आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे ऑप्शन नंबर चार जे आहे ते याचा आन्सर आहे ठीक आहे कारण महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या दिवशीच लक्षात घ्या गुजरात राज्याची स्थापना सुद्धा झालेली आहे आणि एक मेला जागतिक कामगार दिवस सुद्धा असतो हा पॉईंट लक्षात ठेवा आणि कामगार चळवळीचे जनक कोण आहे तर ते आहे नारायण मेघाची लोखंडे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन मार्च दोन हजार चोवीसला नाटो या संघटनेचा बत्तीसवा सदस्य देश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वीडन स्वीडन या देशाची नाटो संघटनेचा बत्तीसवा सदस्य देश म्हणून निवड करण्यात आलेली आहे संघटनेची स्थापना केव्हा झाली तर बघा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये नाटो संघटनेची स्थापना झाली याचं मुख्यालय जे आहे ते आहे ब्रुसेल्स एक ठिकाण आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटो संघटनेची स्थापना झाली नाटो संघटनेचं मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे आणि बत्तीसवा सदस्य देश आहे स्वीडन पाठ ठेवा त्यानंतर महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर देण्यात येणारा महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराची रक्कम किती लाख रुपये आहे तर ती आहे वीस लाख बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वोच्च अवार्ड आहे महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम आहे पंचवीस लाख रुपये तर वनभूषण पुरस्काराची रक्कम आहे वीस लाख रुपये आणि या वर्षीचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना देण्यात आलेला आहे जे की साखरी धुळे येथील आहे मोस्ट एम करा ओके वस ओके वसुंधरा दिवस दोन हजार चोवीसची थीम काय होती प्लॅनेट एस प्लॅस्टिक ओके सो या वर्षाची थीम आहे प्लॅनेट प्लॅस्टिक ओके सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही मग वसुंधरा दिवस कधी असतो वसुंधरा जो असतो तो, तो असतो बावीस एप्रिलला लक्षात ठेवा ओके सो या पद्धतीनं हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्यानंतर दहावी प्रो कबड्डी प्रीमियर स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकलेली आहे तर पुणेरी पलटनं ही जिंकलेली आहे मोस्ट टाइम करा त्यानंतर जागतिक वारसा दिवस कधी साजरा केला जातो हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे जागतिक वारसा दिवस हा अठरा एप्रिल रोजी साजरा केला जातो मोस्ट ॲम्पी करा अठरा एप्रिल आणि दोन फेब्रुवारीला जागतिक पांतळ संरक्षण दिवस असतो ठीक आहे लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर हा आहे दोन हजार तेराचा ओके अलीकडे कोणत्या देशाने प्रथमच ए आय प्रवक्ता म्हणून व्हिक्टोरिया शी सादर केलेला आहे तर त्या देशाचं नाव आहे युक्रेन इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे उत्तराखंड ओके तसं जर म्हटलं तर पहिलं राज्य गोवा आहे परंतु स्वातंत्र्यानंतरचं पहिलं ठरलेलं आहे उत्तराखंड गोल्डमॅन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आलोक शुक्ला तर व्हिटले अवॉर्ड जो आहे एन्व्हायरमेंटमधला तो पौर्णिमा देवी बर्मन यांना मिळालेला आहे तर पूर्णिमा देवी बर्मन हे आसामचे आहे तर आलोक शुक्ला हे छत्तीसगड राज्याशी संबंधित आहे बारावा क्वेश्चन बघा भारतातील पहिले डार्क स्काय पार्क कोटे कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे पेंच व्याघ्र प्रकल्प जे की नागपूरमध्ये येते आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे तेरा मे एकोणीसशे पंच्याण्णवला बॉम्बेचे नामकरण मुंबई असे करण्यात आलेले होते तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मनोहर जोशी पहिली महासागर दशक परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे तर बार्सोलिना स्पेन या ठिकाणी पार पडलेली आहे ओके okay, आपल्या चॅनलचं एक वैशिष्ट्य आहे की आपण पहिल्यांदा करंट अफेअर देतो आणि नंतर त्यावर आधारित प्रश्न देतो म्हणजे जेणेकरून तुमची क्लॅरिटी या लेक्चरमधून येईल प्रश्न आहे रिकामी जागा या देशाच्या सिनेट पदावर निवडून आलेल्या भारतीय वंशाचे अरुण घोष यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतलेली आहे तर ही घटना कोणत्या देशामध्ये घडलेली आहे तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया आणि हा प्रश्न माझ्याकडून मोस्ट ॲम्पी करा कारण यावरती आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न येणार आहे तर या पद्धतीनं हे होते महत्त्वाचे प्रश्न जे आपण कव्हर केलेले आहे पंधरापैकी लक्षात घ्या तुमच्या किती प्रश्न ओळखीचे होते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच भेटूया तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच